ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, कारण उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला तानाजी सावंत यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजी असल्याचं कळतंय. त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्याची मागणी शिवसैनिकांची आहे आणि यासंदर्भात दुपारी 12:30 एका बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय मातोश्रीवरती. वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतात. वैभव, या बैठकीचं नेमकं काय प्रयोजन आहे आणि कुणाकुणाची नाराजी आहे तानाजी सावंतांविरोधात? नानदा, आपण निवडणुकीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जर पाहिलं तर तानाजी सावंत यांच्यामधली नाराजी आहे ती लपून राहिलेली आहे. मग ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत उडालेले खटके असतील, जिल्हा परिषदेतल्या निवडणुका असतील, किंवा मग काल परवा एक मराठवाड्यामध्ये झालेल्या बैठकीत त्यांची पुन्हा एकदा अनुपस्थिती असेल, या सगळ्याच गोष्टीमुळे शिवसेनेची जी प्रथा परंपरा आहे, जे नियम आहेत, ते कुठेतरी त्याचं उल्लंघन होत असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांमध्ये उमटताना पाहायला मिळते. आणि त्यामुळेच तानाजी सावंत यांच्यावर पक्षविरोधातली कारवाई आहे ती उद्धव ठाकरेंनी करावी अशी मागणी आहे ती जिल्ह्यातून होताना पाहायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाची बैठक आज दुपारी मातोश्रीवर बोलवण्यात आलेली आहे. तिकडचे सहसंपर्क प्रमुख यांची तातडीने हकालपट्टी झालेली आहे. तानाजी सावंत हे देखील संपर्क प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचीही हकालपट्टी करा अशी मागणी आता शिवसैनिकांनी जोर धरलेली आहे. त्यामुळे आता नाराज तानाजी सावंतवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलंय. नाणदा, उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान सुद्धा तानाजी सावंत कुठेही दिसले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी सेनेसोबत आगळीक केली. हा सर्वात मोठा ट्रिगर आहे का त्यांच्यावर कारवाई होण्यामागचा? हो, नक्कीच. कारण का ज्या वेळेला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता त्यामध्ये तानाजी सावंत यांचं नाव नव्हतं, त्याच वेळेला तानाजी सावंत यांनी मातोश्री गाठून उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच दरम्यान त्यांचे उद्धव ठाकरेंबरोबर खटके उडाले होते. त्यानंतर हळूहळू ही नाराजी आहे ती शिवसेना पक्षामध्ये वाढत गेली. मराठवाडा दौऱ्यावर असताना तानाजी सावंतची अनुपस्थिती आहे बरंच काही सांगून जात होती. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तानाजी सावंतांनी केलेलं कृत्य हे देखील बरंच सांगून जात होतं. त्यामुळे जे मूळ शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेब ठाकरेंपासून काम करत आलेले शिवसैनिक आहेत, त्यांची कुठेतरी मनं दुखावली गेलेली आहेत. आणि आतापर्यंत शिवसेना ही पक्षशिस्तीने चालत आलेली आहे आणि पक्षाच्या विरोधात ज्या प्रकारे जर कोण जात असेल तर त्याची तातडीनं कारवाई केली जाते. त्याच अनुषंगाने ही नियमाला धरून आता शिवसैनिक मागणी करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे इतका कठोर निर्णय घेणार हे देखील पाहावं लागणार आहे. नानता,